स्थायी आणि परिवहन समितीच राज्य शासनाने निलंबित केली असून सदस्य निवडीची प्रक्रिया पुनश्च घेण्यात येणार असून तारखेची घोषणा अद्याप प्रलंबित आहे. स्थायी आणि परिवहन समिती सभापती पदाच्या निवडी प्रक्रियेसाठी सोमवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पालिका आयुक्त पी शिवशंकर आणि महापौर श्रीकांचन यन्नम यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा घेण्यात आली. सभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर शासनाकडून नुकताच प्राप्त झालेला आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी वाचून दाखवला. पालिका सभेत स्थायी समिती आणि परिवहन समिती सदस्य निवडीसाठी करण्यात आलेले ठराव निलंबित करण्यात आल्याचं या आदेशात म्हटलं आहे. या आदेशानुसार निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शासन आदेशाप्रमाणे दोन्ही समित्या निलंबित करण्यात येत असल्याचं जाहीर केलं. कल्पना आहे की 5-3 रोजी बैठक झाली होती, परंतु शासनाकडून प्रस्तुत करण्यात आले. आज नव्याने बैठक घेण्यात आली. म्हणजे मीनवाईल शासनाकडून एक पत्र प्राप्त झालं आपल्याला 10:30 सुमारास. त्यामध्ये 127 आणि 128 संबंधाचे जो ठराव होता तो निलंबित केलेला आहे. आणि तो निलंबित करून जे सदस्य आहेत त्यांचं म्हणणं ऐकण्यासाठी 30 दिवसाचा कालावधी दिलेला आहे. त्या सगळ्या बाबींचा विचार करता आज आपण आजच्या ज्या बैठक आहे ह्या रद्द केलेल्या आहेत. मात्र ह्या सगळ्या रिपोर्ट शासनाकडे पाठवून त्यांचा आपण याच्यामध्ये मार्गदर्शन घेऊ आणि शासनाचा जो अंतिम निर्णय होतो त्याच्या अधीन राहू आणि त्याच्याप्रमाणे पुढची कारवाई. या सर्व चक्रात निवड प्रक्रिया आणि सभापती पदाची निवडणूक पुन्हा एकदा टळली. आता नव्यानं निवड प्रक्रिया होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पालिकेच्या राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. सत्ताधारी विरोधकांनी परस्परांवर घणाघाती टीकास्त्र सोडलं. विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, माजी विरोधी पक्षनेते महेश कोठे, सभागृह नेते श्रीनिवास कर्ले, नगरसेवक गुरशांत धुत्तरगावकर, नगरसेवक गणेश वानकर, नगरसेवक संजय कोळी यांनी रोखठोक मतमतांतर व्यक्त केली आणि भावनांना मोकळी वाट करून दिली. माग जी सभा झाली होती, जे सदस्य निवडले होते ते सदस्य बेकायदेशीर निवडले असं शासनाने मान्य केलेलं असल्यामुळं सर्व सदस्यांना बेकायदेशीर ठरवलेलं आहे. त्याच्यामुळं तो जो ठराव आहे तो विखंडित करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळं आता स्थायी समितीचा कुठलाही सदस्य आजच्या जागेत अस्तित्व नसल्यामुळं त्यामुळं हा ठरावच विखंडित केल्यामुळं ही सभाच रद्द झालेली आहे. पुन्हा एकदा सर्व स्थायी समितीच्या सदस्यांची निवड करणं गरजेचं असल्यामुळे विखंडितीचा आदेश कोणी दिला? शासनाने दिलेला आहे. शासन म्हणजे कोण? शासन विभाग. ते कलेक्टर साहेबांना विचारा की कुठल्या शासनाने हा आदेश दिला. शासनाने आदेश दिलेला असल्यामुळं सर्व सदस्यांना बेकायदेशीर ठरवण्यात आलेलं आहे. महाविकास आघाडीची भूमिका आम्ही एक होतो, एक राहणार आहे. येणारं इलेक्शन आम्ही सगळेजण मिळून एकत्र लढू, पूर्ण ताकदीने लढू, एवढीच आमची भूमिका असणार आहे. यापूर्वी आमची मागणी होती, पूनम बनसोडे यांनी मागणी केली होती की चुकीच्या पद्धतीने ठराव झालेला आहे सभागृहामध्ये आणि MIMचा गटनेता जे अधिकृतपणे विभागीय आयुक्ताकडे जे नोंद आहे त्यांचं पत्र न घेता महापौराने चुकीच्या माणसाचं पत्र त्या ठिकाणी घेऊन ते सदस्य निवड चुकलेले होते आणि त्यामुळं त्याची मागणी गेल्यावेळी केली होती. गेल्यावेळी फक्त स्टे देण्यात आलेला होता कारण वेळ कमी असल्यामुळं त्या शासनाच्या लक्षात आला नाही नेमकं काय मागणी होती आणि ती मागणीचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर 451 कलमाप्रमाणे शासनाला जो अधिकार आहे की एखादा महापालिकेमध्ये चुकीचा ठराव झाला असेल तर तो ठराव विखंडित करण्याचा अधिकार ही शासनाचा आहे आणि त्याप्रमाणे सर्व तपासणी केली असता निवड पूर्ण बेकायदेशीर झालेली आहे, चुकीची झालेली आहे हे ज्या शासनाच्या लक्षात आलं राज्यपालांच्या आदेशान्वये आजची ऑर्डर निघालेली आहे की ते दोन्ही ठराव विखंडित करण्यात आलेले आहेत आणि आता नव्याने स्थायी समिती सदस्य व परिवहन समिती सदस्य ची नव्याने निवड होणार आहे आणि ती झाल्यानंतर मग पुढची प्रक्रिया होणार. तिची निवड प्रक्रिया या ठिकाणी सभापतींची व परिवहन सभापतीची निवड प्रक्रिया या ठिकाणी होती. पण आज सगळ्यांना अपेक्षा होतं की आज या ठिकाणी निवड प्रक्रिया होणं गरजेचं असताना पण या ठिकाणी त्रिशंकू सरकारने या ठिकाणी सत्तेचा पुरेपूर या ठिकाणी उपयोग करून जो विषय क्रमांक 127 आणि विषय क्रमांक 128 परिवहन आणि स्थायी समितीची सभापती सदस्य निवडीची जो प्रक्रिया झाली त्या प्रक्रियेलाच त्या ठिकाणी त्या ठरावाला त्या ठिकाणी विखंडित करून
त्यांनी पुन्हा एकदा आमची सत्ता महाराष्ट्र राज्यात आहे हे दाखवून देण्याचा आणि महापालिकेच्या भाजपच्या सत्तेतल्या सरकारला या ठिकाणी असलेल्या सत्तेतल्या सरकारला पुन्हा एकदा त्यांनी शिव्या देण्यासाठी राजकीय षड्यंत्र या ठिकाणी खेळले. आज आमचे विरोधक विजय उत्सव करण्याच्या तयारीत होते आणि त्यांच्या त्या आनंदावर विरजण पडलंय. विरोधकांना जो डाव साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला तो साधला गेला नाही याचा आम्हाला निश्चित आनंद. सगळेच विरोधक शिवसेनेचे जे जे विरोधक आहेत ते सगळे विरोधक. नाही, माझं तर नाव पूर्वी आलेलंच आहे पण शिवसेनेच्या असलेल्या संख्याबळाचा फायदा घेऊन पक्षाकडून वरिष्ठांकडून कोणतेही नियुक्ती आदेश न घेता स्वयंघोषित शिवसेना म्हणून मनवणाऱ्या इथल्या नेत्याने विरोधी पक्ष नेत्याची निवड केली. आम्ही हे पक्षाकडून आलेली स्थायी समितीच्या सदस्यांची आणि परिवहन सदस्यांची नावं गटनेता या नात्याने आम्ही त्यांच्याकडे सुपूर्द केली पण माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा आदेश शिवसेना म्हणून घेणाऱ्या शिवसेनेच्या गटनेत्यानं धुडकावून केराची टोपली दाखवली ही गोष्ट माननीय उद्धव साहेबांच्या लक्षात आणून दिली गेलेली आहे. आणि आजची जी निवडणूक प्रक्रिया किंवा जो ठराव क्रमांक 128 स्थायी समिती आणि परिवहन समिती सदस्यांच्या निवडीचा आज राष्ट्रीय शासनानं तो ठरावच निलंबित केलेला आहे. शासनाच्या ह्याच्याप्रमाणे ही निवडणूक लागली मग त्याचवेळी तुम्हाला विखंडित करण्यासाठी वेळ होता, तुम्ही केलं नाही. जेव्हा निवडणुकीची प्रक्रिया दोन दोनदा लागते त्यावेळी जाणून बुजून कुठलं तरी एक पत्र आणायचं आणि त्या पत्राच्या आधारे स्टे घ्यायचं. परंतु त्या जो दोन्ही पत्र आहे ते आम्ही शासनाच्या विरोधात कोर्टामध्ये दाद मागणार आहे आणि ज्यांनी ज्यांनी हे पत्र काढलेलं आहे ज्यांच्यामुळे ही निवडणूक थांबलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही हायकोर्टामध्ये दाद मागणार आहे की यांच्यावर सगळ्यावर कारवाई करा आणि जी निवडणूक त्यांनी वारंवार कुठे कुठे ढकलण्याचं काम करून आहे त्याचा निषेध करतो. आणि जी समोर महाविकास आघाडी म्हणतात महाविकास आघाडीचा या ठिकाणी हार दिसत आहे म्हणून हे शासनाचं सपोर्ट घेऊन या ठिकाणी निवडणूक थांबवण्यात येत आहे. इकडे महापौर श्रीकांचन यन्नम यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेत न्यायालयात पुन्हा एकदा दाद मागणार असल्याचं त्यांनी सांगितलं. उच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे आजची निवडणूक सुरुवात केलेली आहे तरी आज परत शासनाचं पत्र आलेलं आहे 30 दिवसाच्या मुदत या ठिकाणी दिलेला आहे. यांनी सरकारकडनं तिथं बसून असं पत्रव्यवहार करून हा निवडणूक थांबवायचा प्रयत्न करायला लागले असं हे चुकीचं काम त्यांनी करायला लागले सत्तेचा गैरवापर त्यांनी करायला लागलेत असं आम्ही आता कोर्टात जाणार आहे आणि पुढचा निर्णय लवकरात लवकर मिळेल. पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी शासनाचा आदेश प्रशासनानं पाठवलेला रिपोर्ट आदी बाबींसह कायद्याचा ओहापोह केला. स्टँडिंग कमिटीचा सदस्य घ्यायचा परिवहन समितीच्या सदस्य घ्यायचा तो कशा पद्धतीने झालेला नियम काय होता कशा पद्धतीने झालेला त्याबद्दल आम्ही रिपोर्ट पाहतो. चुकीचं नव्हतं ते चुकीचं नाही म्हटलं नाही म्हणजे जो त्याबद्दल म्हणजे घटनेता कसा असावा सदस्यांनी कसा द्यावा तो कायद्याप्रमाणे काय आहे आणि वस्तुस्थिती काय झाली तसं वस्तुस्थितीचा रिपोर्ट पाहतो. म्हणजे तो संदिग्धता आहे कायद्यामध्ये पण काय स्पष्ट नाही आहे हेच असला पाहिजे घटनेचा त्यांच्याकडूनच घेतला पाहिजे का नको संदिग्धता असल्यामुळे आम्ही काही पुढच्या कारवाईसाठी शासनाकडे. दरम्यान राज्य शासनाच्या या नव्या आदेशामुळे निवड प्रक्रियेस ब्रेक लागला आणि राजकीय वर्तुळात शाब्दिक घमासान सुरू झालं.